आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मैदानी खेळ जपणे काळाची गरज, PSI निगनगोंडा पाटील. हळवत चाललेल्या मैदानी खेळांची परंपरा जपणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन PSI निगनगोंडा पाटील यांनी केले. चिकोडी तालुक्यातील कुन्नूर येथील हनुमान तालीम मंडळ, शंभूछावा विचार मंच आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने कबड्डी लिंक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना PSI पाटील म्हणाले, आज 21व्या शतकात नवनवीन तंत्रज्ञान आलं आहे, पण आपली तब्येत, आपली आयुमर्यादा टिकवण्याबरोबरच हरवत चाललेले मैदानी खेळ टिकवणे गरजेचं आहे. कारण ग्रामीण भागात लाल मातीतील मैदानी खेळ आजही जिवंत आहेत. कबड्डीसारख्या आपल्या भारतीय खेळाचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास पोलीस पाटील विजय जाधव पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चेंडके, दत्तात्रय शिंदे, वरुण कुलकर्णी, तानाजी बामणे, सासमिले सर, सदाशिव पोवार, सुधाकर चौगुले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक BG कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन BS मगदूम यांनी केले. स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असून 3 दिवस स्पर्धा चालणार आहेत. महानकर न्यूज साठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे.